नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर बाळासाहेब तांबे एच एम महाविद्यालयातील ज्योग्राफी डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे आपला कोर्स पेपर आहे जी जी तीनशे दहा भारताचा प्रादेशिक भूगोल याच्या अंतर्गत आजचं लेक्चर आपलं असणार आहे पहिलं प्रकरण भारताचा भा भारता दुसरं प्रकरण भारताची प्राकृतिक रचना आणि त्याच्यातला जो महत्त्वाचा भाग आहे उत्तरेकडील मैदानी प्रदेश याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत मागच्या लेक्चरमध्ये आपण उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश हा भाग सविस्तरपणे पाहिला यामध्ये उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशाच्या आडव्या रांगा असतील किंवा उभ्या रांगा असतील याविषयी पण आपण सविस्तर माहिती पाहिली उदाहरणार्थ शिवालिक रांगा ज्याला आपण बाह्य हिमालय म्हणतो त्यानंतर मध्य हिमालय त्यानंतर हिमाद्री आणि त्यानंतर ट्रान्स हिमालय अशा प्रकारच्या चार रंगांचा आपण सविस्तरपणे अभ्यास केला त्याचबरोबर काही प्रादेशिक उभेसुद्धा भाग या हिमालयाचे आपण पाहिले जसा पश्चिमेकडील हिमालय पर्वत मध्य हिमालय पर्वत पूर्वेकडील हिमालय पर्वत ज्याला आपण पूर्वांचल असं म्हणतो तर याच्याविषयी पण आपण सविस्तर अभ्यास पाहिला त्याचबरोबर जो हिमालय पर्वत आहे याचे जे महत्त्व आहे ते सुद्धा आपण सविस्तर पाहिले ज्यामध्ये हिमालयातील उगम पावणाऱ्या नद्या या वर्षभर पाणी बारमाही वाहणाऱ्या नद्या तसेच इथला जो कृषी संपन्न प्रदेश आहे तर तो या नद्यांमुळेच झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर या ठिकाणची जंगल संपत्ती असेल या ठिकाणची खनिज संपत्ती असेल तसेच या याचबरोबर या ठिकाणच्या असणाऱ्या बारमाही नद्यांवर असणारे जे जलविद्युत प्रकल्प आहे यामुळे सुद्धा भारताला भरपूर असा फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळतो तसेच काही पर्यटनस्थळं असतील किंवा त्या प्रदेशामध्ये असणारे काही तीर्थक्षेत्र असतील यांचासुद्धा आपण सविस्तर अभ्यास पाहिला एकंदरीत उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश हा भारताच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा प्राकृतिक विभाग असून मान्सून वाऱ्यांबा वा मान्सून वारे भारतात येण्यासाठीसुद्धा याचा एक महत्त्वाचा रोल असल्याचं आपल्याला पाहायला मिळतो आजच्या लेक्चरमध्ये आपण उत्तरेकडील उत्तर भारतीय मैदानी प्रदेश याविषयी सविस्तर अभ्यास प्र करणार आहोत आपल्याला माहिती आहे की भारताच्या प्राकृतिक विभागानुसार बा या प्राकृतिक रचनेचे जसे हिमालय पर्वतीय प्रदेश हा भाग पडतो त्याचबरोबर मैदानी प्रदेश हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे तसेच त्याच्या दक्षिणेकडे असणारे जे द्वीपकल्पी पठारी प्रदेश आणि त्या किनारपट्टी मैदानी प्रदेश व बेटे हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग त्यापैकीच उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हा एक महत्त्वाचा भाग असल्याचा आपल्याला पाहायला मिळतो आणि या मैदानी प्रदेशाचासुद्धा भारताच्या दृष्टिकोनातून जे महत्त्व आहे हे सुद्धा आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे काही उपभाग पडतात जसं गंगेचं मैदान गंगा सिंधूचं मैदान ब्रह्मपुत्रेचं मैदान राजस्थानचं मैदान तर अशा प्रकारचे जे उपभाग आहे यांचासुद्धा आपण डिटेल अभ्यास या ठिकाणी करणार आहोत तसेच जो महत्त्वाचा या उत्तर भारतीय मैदानाचे जे महत्त्व आहे ज्याला आपण पंजाब हरियाणाचा जर भाग आपण पाहिला तर या ठिकाणी ग गा, गव्हाचे तांदळाचे कोठार म्हणून यांना ओळखलं जातं तर भारताच्या दृष्टिकोनातून हा एक अतिशय महत्त्वाचा भाग म मैदानी प्रदेश म्हणून याला ओळखलं जातं तर याविषयी जा आपण सुद्धा डिटेल माहिती पाहणार आहोत बघा मैदानी उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हा एक अतिशय समृद्ध भाग म्हणून ओळखला जातो परंतु प्राकृतिक दृष्टिकोनातून जर याचा आपण विस्तार बदल लोकेशन जर पाहिलं तर आपण जो दिलेल्या मॅपमध्ये बघा उत्तरेकडील जो डार्क कलरचा जो पार्ट आहे रेड कलरचा तर तो पर्वतीय प्रदेश आणि त्याच्या दक्षिणेला असलेला जो महत्त्वाचा भाग आहे जो हिरव्या रंगाने दाखवलेला आहे तर तो आहे मैदानी प्रदेशाचा भाग आणि त्याच्या दक्षिणेला असणारा जो येलो कलरचा जो पार्ट आहे द्वीपकल्पी पठारी प्रदेश यांच्या दोघांच्या दरम्यान हा आ, मैदानी प्रदेश आ, लोकेट झालेला आपल्याला पाहायला मिळतो या नकाशामध्ये आपल्याला असं सांगता येईल की विशिष्ट राज्यामध्ये हा मैदानी प्रदेश पसरलेला आहे जसं की राजस्थान असेल पंजाब असेल हरियाणा असेल त्यानंतर उत्तर प्रदेश असेल उत्तराखंडचा काही भाग असेल बिहार असेल किंवा इकडे वेस्ट बेंगॉल आणि आसाम या राज्यांचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये सर्वात जास्त हा मैदानी प्रदेश पसरलेला आहे भारताच्या भारताच्या फाळणीपूर्वी हा मैदानी प्रदेश गंगा आणि सिंधू या दोन्ही नद्यांच्या दरम्यानचा मैदानी प्रदेश हा भारतासाठी होता परंतु ज्यावेळेस पार्टिशन झालं तर त्या त्यानंतर सिंधू नदीच्या खोऱ्याचा जो समृद्ध भाग जो होता अतिशय सखल आणि सुपीक आणि सपाट असा भाग होता तो आपण पाकिस्तानला देऊ केला आणि आपला जो पार्ट आहे तो उरलेला जो गंगेचा आणि सिंधू नदींच्या उपनद्यांचा जो पार्ट आहे तर हा पार्ट भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण पार्ट असल्याचं आपल्याला दिसून येतो या मैदानी प्रदेशाचे काही जर लोकेशन तर आपल्याला कळायचं आहे की जे उत्तरेकडचा पर्वतीय प्रदेश आणि दक्षिणेकडचा द्वीपकल्पीय पठारी प्रदेश यांच्या दरम्यानचा हा प्रदेश म्हणून याला मैदानी प्रदेश म्हणून ओळखलं जातं पंजाबमध्ये या प्रदेशाची रुंदी जवळजवळ पाचशे किलोमीटर आहे आणि उत्तर प्रदेशामध्ये बिहारमध्ये याची रुंदी कमी कमी होत जाते आणि दोनशे किलोमीटरच्या दरम्यान याची रुंदी आहे बघा हा या मैदानी प्रदेशाच्या निर्मितीचं एक महत्त्वाचं कारण जर आपण पाहिलं वेगनरच्या खंडवन सिद्धांतानुसार हिमालयाची निर्मिती झाली आणि या हिमालयाच्या निर्मिती होत असताना या ठिकाणी तेतीस नावाचा समुद्र समुद्रावर ज्या वळ्या पडल्या आणि त्यातून हिमालयाची निर्मिती झाली आणि लाखो वर्षापासून या हिमालयाच्या पर्वतामध्ये उगम पावणाऱ्या नद्यांनी हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या खचदरीमध्ये किंवा एक लो पार्टमध्ये संचन कार्य केलं आणि हे संचन कार्य निरंतर चालू होतं काही नद्या द्वीपकल्पीय पठारी प्रदेशावरून पण वाहत होत्या आणि काही नद्या या मैदानी प्रदेशावरून पण वाहत होत्या आणि यांनी एक सपाट असा भाग तयार केला आजही ते खनन कार्य निरंतर चालूच आहे तर हे यामुळे या आजही हे संचन कार्य निरंतरपणे चालूच आहे आणि यामुळे हा मैदानी प्रदेश सपाट आणि सुपीक तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो तर हा सुपीक कसा झाला बघा हिमालयाची निर्मिती ही वळ्यांपासून तयार झाली वलियुक्त प्रदेश आहे आणि त्यामुळे काय झालं की त्याचा जे खनन कार्य होत असताना त्याचे त्याचा जो गाळ आहे तो गाळ पुन्हा त्याचं गाळामध्ये रूपांतर किंवा बारीक सॉईलमध्ये रूपांतर झालं म्हणून हा सुपीक असा भाग तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर जवळजवळ सात लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळ या मैदानी प्रदेशाने व्यापलेला असून पंजाब हरियाणा राजस्थान आ, या महत्त्वाच्या राज्यामध्ये हा मैदानी प्रदेश आहे जसं पश्चिम बंगाल आणि आसाम हे सुद्धा राज्य त्यामध्ये आहे सात लाख चौरस किलोमीटर आपल्याला माहिती आहे की भारताची जे क्षेत्रफळ आहे बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर आणि या प्रदेशाचं क्षेत्रफळ जे आहे सात लाख चौरस किलोमीटर बघा तर हा सुद्धा भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा भाग असून बघा जी यमुना नदी आहे व दिल्ली यांच्या दरम्यान एक महत्त्वाचा जलविभाजक आहे जो अरवली पर्वत ज्याला आपण ओळखतो जो ईशा नैऋत्य ईशान्य दिशेने राजस्थानमध्ये पसरलेला आहे आणि यामुळे या, या मैदानाचे दो पंजाब हरियाणा मैदान असं आणि गंगेचं मैदान असे वेगळे दोन पार्ट तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात या मैदानाची खोली जवळजवळ तेराशे ते चौदाशे मीटर इतक्या दरम्यान आहे तेराशे ते चौदाशे मीटर म्हणजे जवळजवळ एक किलोमीटरपेक्षा जास्त दीड किलोमीटरपर्यंत इतकी खोली या ठिकाणी गाळ हा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतो तसेच या मैदानाच्या पायथ्याशी पंखाकृती मैदाने तयार झालेली असे तयार झालेली आहे जे जे मैदान जे अतिशय समृद्ध असं मैदान म्हणून ओळखलं जातं की ज्या ठिकाणी कृषी व्यवसाय हा विकसित झालेला आपल्याला पाहायला मिळतो आपल्याला माहिती आहे की ज्या हरितक्रांतीची सुरुवात पंजाब हरियाणा राज्यामध्ये झाली याचं प्रमुख कारण त्या ठिकाणचा सुपीक प्रदेश त्या ठिकाणच्या जलसिंचनाच्या सुविधा आणि या कारणामुळे ही हरितक्रांती एकोणावीसशे सहासष्टला ही पंजाब हरियाणामध्ये सर्वप्रथम झालेली आपल्याला पाहायला मिळते बघा या मैदानाचे सुद्धा काही आ, काही सब पार्ट आहे जसं भाबर तराई भांगर आणि खादर हे चार महत्त्वाचे पार्ट आहे बघा हे एकमेकाला प्यारलेला आहे हिमालयाच्या पायथ्याशी भाबर त्याच्या दक्षिणेला तराई त्याच्या दक्षिणेला भांगर आणि त्याच्या दक्षिणेला खादर असे चार समांतर पार्ट आहे जो बघा जो ब्लॅक हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळच्या बाँड्रीच्या जवळ जो ब्लॅक कलरचा जो भाग आहे थोडासा ग्रीन डार्क ग्रीन कलरचा तो भाबर दगडगोटे रेती आणि जाडाभाडा गाळ याच्या कार्य म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण पाहतो की एखाद्या टेकडीच्या पायथ्याशी बऱ्याचशा दगडगोट्यांचं संचयन झालेलं असतं परंतु हा टेकडीचा भाग झाला परंतु हिमालयाच्या पायथ्याशी सुद्धा अशा प्रकारचे छोटे छोटे दगडांचं संचयन झालेलं असतं त्याला भाबर असं म्हणतं या ठिकाणी काही नद्या लुप्त होतात आणि त्या तराईच्या प्रदेशामध्ये तया निघतात तराई हा एक महत्त्वाचा प्रदेश आहे ज्याला दलदलयुक्त जमीन किंवा द भाबरच्या दक्षिणेकडचं क्षेत्र तर हा प्रदेश अतिशय घनदाट अरण्यांचा या ठिकाणी जंगल झुडपे किंवा झाडे हे एकत्र एक वाढलेले असतात मोठे वृक्षपासून तर झुडपांपर्यंत किंवा गवतापर्यंत एकत्र एक वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि निर्जन असा हा भाग आहे की जेणेकरून ज्या ठिकाणी आता अलीकडच्या काळामध्ये या ठिकाणचा फॉरेस्ट कटिंग होऊन या ठिकाणच्या जमिनी ह्या ओलिताखाली किंवा शेतीयोग्य केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्याच्या दक्षिणेकडचा जुन्या गाळाचं मैदान जे मैदान भांगर या नावाने ओळखलं जातं राजस्थानमध्ये या मैदानाचा ज बराचसा पार्ट आहे आणि जो तराईचा रेड कलरचा जे बेल्ट आहे त्याच्या दक्षिणेला डॉटेड जी लाईन आहे तर या ठिकाणी भांगर नावाचा प्रदेश आहे बघा भांगर हा जुन्या गाळाचं मैदान म्हणजे अगदी सुरुवातीपासून हिमालयाच्या निर्मितीपासून तर आत्तापर्यंत ज्या ठिकाणी गाळाचं जास्तीत जास्त संचयन झालं तराईमधून जो नद्यांचा प्रवाह जसा पुढे गेला तशा प्रकारे या नद्यांनी गाळ हा वाहून आणला आणि पुढे जुन्या गाळाचं मैदान तयार झालं त्यानंतर नवीन गाळाचं मैदान बघा लक्षात ठेवण्यासाठीसुद्धा हा क्रम अतिशय योग्य आहे बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांनासुद्धा यावर प्रश्न विचारले जातात तराई म्हणजे काय दलदलयुक्त गाळाचे मैदान एवढा जरी तुम्ही स लक्ष ठेवलं तरीसुद्धा तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल खादर हे नवीन गाळाचं मैदान आहे त्यानंतर हिमालयाचे काही रा रिजनल पार्ट पडतात या उत्तर भारतीय मैदानाचे काही रिजनल उपविभाग पडतात जसं की पंजाब हरियाणा मैदान या उत्तर भारतीय मैदानाचे काही उपविभाग पडतात रिजनल उपविभाग पडतात प्रादेशिक जे विशिष्ट राज्यांमध्ये आहे असे उदाहरणार्थ पहिलं आहे पंजाब हरियाणा मैदान जे पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये आहे क्रांतीचं मी उदाहरण सांगितलं की जी ह्याच मैदानी प्रदेशामध्ये सर्वप्रथम झाली आणि जास्तीत जास्त फायदा याच मैदानी प्रदेशासाठी झाला त्यानंतर राजस्थानचं मैदान त्यानंतर गंगेचं मैदान आणि ब्रह्मपुत्रीचं मैदान बघा या मॅपमध्ये जो ग्रेट इंडियन डेझर्ट नदन प्लेन हे दोन वर्ड आहे जो डार्क ग्रीन पेंट ग्रीन आणि ग्रीन कलर अशा तीन कलरमध्ये या ठिकाणी दाखवलेला आहे तर हा आहे मैदानी प्रदेश जो नदन प्लेनचा जो पार्ट आहे नॉर्थचा जो ब्ल्यू ग्रीनचा सॉरी फेंट ग्रीन कलरचा वापरलेला आहे तर हा जो पार्ट आहे पंजाब हरियाणा मैदानाचा काही भाग ठीक आहे अर्थात त्याच्यात गंगेच्या मैदानाचा पण भाग येतो त्यानंतर ग्रेट इंडियन डेझर्ट हा राजस्थानचा मैदानाचा भाग आहे तसंच जो डार्क ग्रीन कलर जो आहे तर तो आहे ब्रह्मपुत्रेचं मैदान आणि काही गंगेच्या मैदानाचा भाग तर असे हे मैदानी प्रदेश या हिमालयाच्या दक्षिणेला आणि द्वीपकल्पी पठाराच्या उत्तरेला पसरलेले आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी पंजाब हरियाणा मैदानाचा जो भाग जर आपण पाहिला तर ईशान्य वायव्य अशा दिशेने पसरलेले हे मैदान चारशे किलोमीटर पूर्व पश्चिम चारशे किलोमीटर पसरलेलं आहे आणि पश्चिम विस्तार त्याचा तीनशे किलोमीटरच्या आसपास आहे जवळजवळ एक लाख पंच्याहत्तर हजार चौरस किलोमीटर क्षेत्र या मैदानाने व्यापलेलं आपल्याला पाहायला मिळतात बघा विशिष्ट नद्यांच्या भाग प्रदेशामध्ये किंवा दोन नद्यांच्या दरम्यानचा जो भाग आहे तो दुआब या नावाने ओळखला जातो रावी आणि बियास या नद्यांच्या दरम्यान अप्पर बारी दुआब हा एक भाग आहे बियास आणि सतलज या नद्यांच्या दर्या दरम्यान बिस्ट दुआब स्पर्धा परीक्षांसाठी येणारा प्रश्न आहे यमुना आणि सतलज यांच्या दरम्यान घग घागर हा एक हंगामी प्रवाह वाहतो जो काही अदृश्य स्वरूपामध्ये सुद्धा आहे म्हणजे भूमी अंतर्गत भू अंतर्गत असलेला प्रवाह तर हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग या पंजाब हरियाणा मैदानाचा आपल्याला पाहायला मिळतो बघा या मैदानाचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी रावी बियास सतलज झेल या प्रमुख नद्या या मैदानी प्रदेशामधून वाहतात आणि यांच्या यावरच या सतलज नदीवर असलेलं भाकरा नंगल नावाचं जे धरण आहे ते याच मैदानी प्रदेशामध्ये आहे आणि या मै भारतातील सर्वात उंचीचं धरण म्हणून याला ओळखलं जातं आणि याच्यावर जे कॅनॉल इरिगेशन किंवा या ठिकाणचे असलेले जे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन हे भारताच्या दृष्टिकोनातून किंवा या राज्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात आणि यामुळेच या, या भाकरा नंगल जो प्रोजेक्ट आहे हा बहुउद्देशीय प्रकल्प जो आहे यामुळेच या ठिकाणी जी हरितक्रांती शक्य झालेली आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर आहे राजस्थानचं मैदान बघा मारवाडच्या मैदानाच्या मरुस्थळाच्या जवळपास जो बंगर नावाचा जो प्रदेश आहे तो त्याच्या पश्चिमेकडील आरवली पर्वताच्या दरम्यान हे राजस्थानचं मैदान आहे बंगर म्हणजे बंजर लँड त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा वृक्ष उगवत नाही अशा प्रकारची जी वाळवंटी प्रदेश जो आहे तर हा राजस्थानच्या मैदानी प्रदेशाचा आपल्याला भाग सांगता येतो बघा यालासुद्धा हिमालयाच्या निर्मितीचा संदर्भ देता येतो हा राजस्थानचा जरी वाळवंटी प्रदेश आता दिसत असला तरीसुद्धा पूर्वीच्या काळी या ठिकाणी काही महासागराचा भाग होता अशा प्रकारचे अवशेषसुद्धा या ठिकाणी सापडले म्हणजे कदाचित का, तो लो लँड असावा नंतर नंतर त्याची सागराचं पाणी कमी होऊन त्या ठिकाणचा भाग वरती उंचला उंचला उंचवला गेला असावा नंतर काही क्लायमॅटिक चेंज झाले त्यामुळे त्या ठिकाणचं पावसाचं प्रमाण कमी झालं असावं आणि म्हणून त्या ठिकाणचा वाळवंटी प्रदेश तयार झाला असावा तर म परंतु तो हा मैदानी प्रदेशाचा भाग आहे नंतर बघा या ठिकाणी वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे बारखान बारखान नावाच्या टेकड्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तयार होतात बघा वाऱ्याच्या संचयन कार्यापासून तयार होणारे जे भूआकार आहे त्यामध्ये बारखान हा अतिशय महत्त्वाचा भूआकार आहे एक विशिष्ट एका बाजूला निमुळता आणि दुसऱ्या बाजूला तीव्र उतार अशा प्रकारच्या टेकड्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात त्याला आपण बारखान म्हणतो लुणी नदीचे खोरे या परिसरात असून जवळजवळ त्याची उंची एकशे पन्नास मीटर आहे म्हणजेच म्हणजेच हा भाग एकशे पन्नास मीटर म्हणजे समुद्रसपाटीपासून एकशे पन्नास शंभर मीटर म्हणजे काहीच नाही अतिशय कमी उंचीचा भाग जेणेकरून जो आपला महाराष्ट्राचा जो भाग आहे जवळजवळ सहाशे मीटर उंचीवर हो आहे आपला नाशिकचा जो पार्ट आहे सहाशे मीटर उंचीवर हो आहे आणि तो पार्ट शंभर मीटर समुद्रसपाटीपासून उंची याचाच अर्थ ल मैदानी प्रदेश हा कमी उंचीचा असतो हे आपल्याला त्यावरून कळतं बघा सांबर देगणा कुचमाना दिदवाना यासारखी खाऱ्या पाण्याची सरोवरे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात सांबर सरोवराची जो एरिया आहे जवळजवळ तीनशे चौरस किलोमीटर आणि जयपूरच्या पश्चिमेस पासष्ट किलोमीटर अंतरावर हे सांबर सरोवर आहे जे सरोवर इनलँड सरोवर खाऱ्या पाण्याचं सर्वात मोठं सरोवर म्हणून याला ओळखलं जातं त्यानंतर गंगेचा मैदानी प्रदेश बघा उत्तर प्रदेश बिहार आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांमध्ये हा गंगेचा मैदानी प्रदेश आहे या प्रदेशाचे क्षेत्रफळ तीन लाख सत्तावन्न हजार चौरस किलोमीटर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे एकूण क्षेत्रफळ आहे मैदानी प्रदेशाचं सात लाख त्यापैकी तीन लाख सत्तावन्न हजार चौरस किलोमीटर या एका प्रदेशाचं क्षेत्रफळ असल्याचं आपल्याला दिसतं उत्तरेस याचा उतार आग्नेयस आहे म्हणजे हिमालयाकडून किंवा दिल्लीकडून असा बंगालच्या उपसागराकडे आग्नेयस असा उतार आहे असून जवळजवळ बंगालच्या उपसागरापर्यंत हे मैदान पसरलेलं आहे आणि नदीपात्रात या ठिकाणी गाळाचं संचयन हे मोठ्या प्रमाणात आढळतं बघा हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या ह्या ज्या सगळ्या या बऱ्याचशा गंगेच्या उपनद्या आहेत जशा उत्तरेकडून येणाऱ्या घागरा गंडक कोसी टिश्ता यासारख्या नद्या दक्षिणेला वाहत येतात आणि भरपूर असा गाळ या नदीच्या पात्रामध्ये सा साठवलेला आपल्याला पाहायला मिळतो किंवा दक्षिणेकडून येणाऱ्या यमुना नदी असेल चंबळवेतवा केन शिवन नदी असेल तर यासुद्धा उत्तरेकडे वाहत असताना या, या गंगेच्या गंगा नदीमध्ये भरपूर असं संचयन कार्य करतात आणि त्यामुळे या ठिकाणी या नदीचं पात्र उथळ झालेलं आपल्याला पाहायला मिळतं पावसाळ्यात ही नदी पूरग्रस्त म्हणून ओळखली जाते बघा जसं हिमालयातल्या नद्या बऱ्याचशा ठिकाणी दुःखाश्रू म्हणून ओळखल्या जातात कोसी नदी ही दुःखाश्रू बिहारची दुःखाश्रू म्हणून ओळखली जाते ब्रह्मपुत्रा नदी आसामची दुःखाश्रू म्हणून ओळखली जाते आणि गंगा नदी ही उत्तर प्रदेश किंवा या भागामधून वाहत जाताना आपल्याला पाहायला मिळते आणि प्रचंड पूर या पावसाळ्यामध्ये या नद्या नद्यांना येत असतात आणि भांगर खादर यांच्या स्वरूपात मुख्य नद्यांच्या व उपनद्यांच्या दुआबात नद्यांच्या हा दुवाब नद्यांच्या काठाने आढळतो त्यात अनेक भूमिरूपे आढळतात उत्तरेला घनदाट जंगले जे भाबर आणि तराई या क्षेत्रामध्ये आहे आणि प्राकृतिक विभाग अलीकडच्या काळात तराईखालचा जो प्रदेश आहे तराईचा जो प्रदेश आहे तो मोठ्या प्रमाणात ओलिचाखाली आणलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर या गंग ह्या गंगेच्या उपप्रदेशाचे सुद्धा काही उपपार्ट पडतात जसं गंगा नदीच्या पश्चिमेकडील मैदान जे जे मैदान साधारणत गंगा यमुना यांचा संगम ज्या ठिकाणी होतो अलाहाबादला इथपर्यंतचा जो पार्ट आहे उगमापासून तर अलाहाबादपर्यंत हा पश्चिमेकडील मैदानाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो गंगेचं मैदान हा साधारणतः अलाहाबादपासून तर साधारणतः बिहारपर्यंत हा गंगेचं मैदान ओळखलं जातं आणि जे खालचे मैदान आहे जे सगळ्यात शेवटचे मैदान ज्याला आपण प पश्चिम बंगालमधील मैदानी प्रदेश जो गंगा आणि ब्रह्मपुत्रेच्या मैदानी प्रदेशाचा समावेश या ठिकाणी या मैदानी प्रदेशात होतो त्यानंतर ब्रह्मपुत्रेचं मैदान बघा ब्रह्मपुत्रा नदी जी आहे ही, ही सुद्धा एक भारताची महत्त्व भारतातील महत्त्वाची नदी असून साधारणतः आसाममधील अरुणाचल प्रदेशात सॉरी आ अरुणाचल प्रदेशातील नामचा बारवा या ठिकाणी ती भारतामध्ये प्रवेश करते त्याच्यापूर्वी आपल्याला माहिती आहे की त्याच्यापूर्वी तिचं नाव सँगपो नाव होतं आणि भारतामध्ये तिला ब्रह्मपुत्रा नावाने ओळखलं जातं आणि या नदी ह्या नदीचा जो परिसर आहे अतिशय मंद उताराचा आणि जास्तीत जास्त पाणी साठवण किंवा पाण्याचा प्रवाह ही नदी भारतामध्ये आणते बघा आसाममध्ये या नदीचा उतार मंद आहे आणि चारही बाजूने हे प टेकडे आहे टेकड्या किंवा हिमालय पर्वत उत्तरेकडून हिमालय पर्वत इकडे पूर्वांचल रंगा किंवा नागा गारो खासी जैतिया यासारख्या टेकड्या दक्षिणेकडून अशा प्रकारचा चारही बाजूने हे मैदान वेढलेलं आपल्याला पाहायला मिळतं या प्रदेशात तराई दलदलयुक्त तराई जमीन व घनदाट जंगले आपल्याला पाहायला मिळतात अरुणाचल प्रदेशात ब्रह्मपुत्रा नदी जी सादिया नावाचं शहर जे आहे तर या ठिकाणी भारतामध्ये प्रवेश करते आणि या नदीची लांबी त्याचबरोबर या मैदानी प्रदेशाची लांबी सातशे वीस किलोमीटर असून भारतामध्ये आणि त्या नदी खोऱ्याची लांबी रुंदी जी आहे किंवा या मैदानी प्रदेशाची रुंदी जी आहे ती ऐंशी किलोमीटरच्या आसपास आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हा सुद्धा भारताच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा पार्ट प्राकृतिक विभाग असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं बघा भारताची लोकसंख्या ही आज जवळजवळ एकशे पस्तीस कोटीपर्यंत पोहोचली आणि या लोकसंख्येची अन्नधान्याची गरज भागवण्याचं जे काम करत आहे तर तो बरंचसं काम त्याच्यातला बराचसा वाटा या मैदानी प्रदेशाचा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतो बघा या ठिकाणची पहिलं महत्व आहे सुपीक मृदा हिमालयातून उगम पाहणाऱ्या नद्या आणि द्वीपकल्प पठारावरून उगम पाहणाऱ्या नद्या यांनी गाळाचं संचयन कार्य या नदीपात्रात केलं आणि त्यामुळे या ठिकाणचा जो प्रदेश आहे तो अतिशय सुपीक झालेला आपल्याला पाहायला मिळतो बघा नदी गाठाचा प्र प्रदेश नदी परिसराचा प्रदेश हा सुपीक असतो याचं उदाहरण जर आपल्याला पाहायचं ठरलं गोदावरी नदीचा आजूबाजूचा जर पार्ट जर आपण पाहिला आजूबाजूची शेती जर आपण पाहिली तर अतिशय खोल पोयट्याची मृदा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तशाच प्रकारची सुपीक मृदा या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते बघा हा प्रदेश जलवाहतुकीसाठी उप उपयुक्त उप आहे बांगलादेशामध्ये जी जलवाहतूक चालते म्हणजे त्या ठिकाणी नदीचा उतार हा अगदी एक डिग्रीपर्यंतसुद्धा नाही त्यामुळे ग नदीच्या मुखापासून तर बऱ्याचशा अंतर्गत भागापर्यंत एखादा डॅम असतो तिथपर्यंत या जलवाहतुकीसाठी या नदीचा उपयोग केला जातो त्याचबरोबर काही ठिकाणी कॅनॉल तयार केले आणि या वापर वापरसुद्धा जलवाहतुकीसाठी केला जातो भूमिगत जलसाठे बघा मृतसाठा आपण ज्याला म्हणतो की बरेचसे भूमिगत जलसाठे या परिसरामध्ये तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात कारण या नदीच्या पात्राची या नदीचे या मृदेची किंवा मैदानी प्रदेशाची खोली जी आहे ती जवळजवळ एक किलोमीटरच्या आसपास आणि त्यामुळे भूमिगत साठ्यांना या ठिकाणी भूमिगत पाणी साठवण्यासाठी भरपूर अशी जागा उपलब्ध असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे त्या ठिकाणची त्या विहीर असेल बोरवेल असेल यांना असणारं जे पाणी आहे ते सुद्धा वर्षभर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर शेती व्यवसायाचा विकास बघा या परिसरात शेती व्यवसायाचा विकास झाला आपण पाहतो की उत्तर प्रदेश राज्यात सर्वात जास्त उसाखालील क्षेत्र आहे पंजाब हरियाणा राज्याचं उत्पादन जे गहू आणि तांदळाचं हे देशात सर्वात जास्त आहे त्याचबरोबर कापूस असेल किंवा इतर जे खोलमृदीत येणारी जी पिकं असतील ती ते, ते या प्रदेशामध्ये सगळ्यात जास्त घेतली जातात आपण पाहतो की प पंजाब पश्चिम बंगालचा जो, जो पार्ट आहे त्या ठिकाणी तर तागाचं उत्पादन हे सर्वात जास्त घेतलं जातं तसं जागतिक दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं बांगलादेशाच्या तागाचा उत्पादना सर्वात पहिला क्रमांक लागतो आणि त्याच्याच लगत असलेला पश्चिम बंगाल या ठिकाणी भारतातील तागाचं उत्पादन घेतलं जातं कारण त्या ठिकाणी वर्षभर पाण्याचा पुरवठा आणि उपलब्ध असलेली सुपीक जमीन या कारणामुळे बघा त्यानंतर उद्योगधंद्यामध्ये पूरक असा हा मैदानी प्रदेश आहे म्हणजे काय शेती आणि शेतीवर असणारे आधारित असणारे उद्योगधंदे हे या प्रदेशात मोठ्या प्रमाणात विकसित झाले उदाहरणार्थ साखर कारखान्यांची निर्मिती ही उत्तर प्रदेशामध्ये जी साखर कारखाने आहे ते सर्वात म्हणजे बरेचसे साखर कारखाने हे उत्तर प्रदेशामध्ये आहे देहरादूनमध्ये सुद्धा सॉरी उत्तराखंडमध्ये सुद्धा काही साखर कारखाने आहे पंजाब हरियाणामध्ये सुद्धा त्या ठिकाणच्या ज्या फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री ज्या आहे तर त्यासुद्धा चांगल्या प्रकारे असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे तेथील लोकसंख्येला त्यावर आधारित असणारे उद्योग आहे किंवा रोजगार आहे तो उपलब्ध झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर वाहतूक व्यवस्थेचा विकास बघा या प्रदेशामध्ये वाहतूक व्यवस्था सुद्धा अतिशय चांगली आहे कारण रेल्वे वाहतूक का असेल रस्ते वाहतूक असेल यांचा विकास या उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा किंवा बिहार बिहारमध्ये जरी कमी असला तरीसुद्धा या राज्यामध्ये वाहतूक व्यवस्था चांगल्या प्रकारे विकसित झालेली आपल्याला पाहायला मिळते कारण बघा अजून एक महत्त्वाचं कारण आहे की जो म्हणजे हा नदीखोऱ्यांचा जो परिसर आहे त्या ठिकाणी लोकसंख्या सर्वात जास्त एकवटलेली आपल्याला पाहायला मिळते आर्य लोक जे भारतामध्ये आले त्यांनी सिंधू नदीचा पाण्याचा किंवा त्या मध्ये आपल्या लोकवस्ती वस वसवल्या कारण त्या ठिकाणी उपलब्ध असलेली सुपीक जमीन आणि उपलब्ध असलेलं पाणी या कारणामुळे तसेच भारतातील उत्तर प्रदेशाची लोकसंख्या जर आपण पाहिली तर ही जवळजवळ एकोणतीस कोटीपेक्षा जास्त तीस कोटीपर्यंत ही लोकसंख्या पोहोचली जी अमेरिकासारख्या देशाची सुद्धा नाही तर या याचं कारण काय की त्या ठिकाणचा सुपीक मैदानी प्रदेश आणि या कारणामुळे जी वाहतूक व्यवस्था विकसित झाली तर त्या वाहतूक व्यवस्थेबरोबरच त्या ठिकाणची लोकसंख्या लोकसंख्येला व्यवसाय व्यवसायसुद्धा त्या ठिकाणी तया उपलब्ध झालेले आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर पवित्र धार्मिक क्षेत्र बघा नदीला आपल्या हिंदू धर्मात महत्त्वाचं स्थान दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं बऱ्याचशा मंगलाष्टकामध्ये सुद्धा नदीचा न वेगवेगळ्या नद्यांचा उच्चार आपण करत असतो आणि एक देवीचं स्वरूप म्हणून तिला आपण मानतो आणि त्या कारणामुळे बरीचशी धार्मिक क्षेत्रं ही नदी मदे पाहला नदी या नदीकाठाच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असते गंगा नदीच्या परिसरात आपण पाहतो की बद्रीनाथ केदारनाथ हरिद्वार अलाहाबाद यासारखी तीर्थक्षेत्र आहे की ज्या ठिकाणी किंवा काशी असेल गया असेल यासारखी पवित्र तीर्थक्षेत्रे या परिसरामध्ये वसलेली आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचासुद्धा एक भारताच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्व असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आज आपण या संपूर्ण लेक्चरमध्ये उत्तर भारतीय मैदानी प्रदेश त्याचा विस्तार त्याचं स्थान त्याचबरोबर त्याचा वेगवेगळ्या राज्यामध्ये असलेला भाग याच्याविषयी आपण सविस्तर चर्चा केली त्याचबरोबर त्याचे उपविभाग जे आहे हे सुद्धा आपण पाहिले जसे सर्व मैदानी प्रदेशाचे उपविभाग होते चार उपविभाग त्याचप्रमाणे गंगेचा जो मैदानी प्रदेश आहे त्याचेसुद्धा तीन उप उपविभाग आपण पाहिले त्यानंतर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचं महत्त्व हे सुद्धा आपण पाहिलं की जो भारताच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वपूर्ण आहे याविषयीसुद्धा आपण सविस्तर चर्चा केली त्यानंतर या लेक्चरच्या त्यान लेक्चरच्या आधारावर काही महत्त्वाचे प्रश्नसुद्धा आहे जे आपल्या फायनल परीक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा टर्म एंड परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहे अर्थात टर्म एंड परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह असेल की डिस्क्रिप्टिव्ह असेल हे आपण काळाच्या उगात पाहूच परंतु तरीसुद्धा डिस्क्रिप्टिव्हच्या दृष्टिकोनातून उत्तरेकडील मैदानी प्रदेश सविस्तर स्पष्ट करा हा एक महत्त्वाचा प्रश्न जो नेहमी विचारला जातो किंवा या प्राकृतिक विभागावर कोणता तरी एक प्रदेश हा सविस्तर स्पष्ट करण्यासाठी आपल्याला असतो दुसरा प्रश्न उत्तर भारतीय मैदानाचे महत्त्व थोडक्यात स्पष्ट करा हे दोन प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहे जे तुम्ही याची तयारी करून विशिष्ट एका नोटबुकमध्ये नोट डाऊन करून तो ते तुम्हाला गुगल क्लासरूमवर आपला जो टी वाय वी एचा गुगल क्लासरूम आहे त्यावर तुम्हाला पाठवायचे आहे हे सुद्धा लक्षात असू द्या पुढील लेक्चरला आपण जसा हा मैदानी प्रदेशाचा भाग आपण पाहिला त्याच्यानंतरचा दुसरा जो पार्ट आहे द्वीपकल्पीय पठारी प्रदेश किंवा त्याला दख्खनचं पठारसुद्धा आपण म्हणतो याचे उपविभाग या द्विपकल्पी पठारी प्रदेशाचे दोन उपविभाग आपण पाहणार आहोत त्याचबरोबर अजून त्याचं काही इम्पॉर्टन्स असेल त्यामध्ये नक्की कोणत्या राज्यांचा समावेश होतो त्याचे उपविभाग जसे तेलंगणा राज्य असे तेलंगणाचा पठारी प्रदेश असेल महाराष्ट्राचा पठारी प्रदेश असेल किंवा छोटा नागपूरचा प्लॅटो असेल तर याचासुद्धा आपण डिटेल अभ्यास करणार आहोत त्याचबरोबर किनारपट्टी मैदानी प्रदेश आणि बेटे याच्यावर सुद्धा एक आपलं विशिष्ट लेक्चर वेगळं लेक्चर असणार आहे थँक्यू थँक्यू व्हेरी मच